कोपरगावच्या चौकाचौकात शांती शिक्षिका, नयन खिलाडी, कपिलबाई कीर्तनकार आणि अनेक मुली एसटी बसची वाट पाहत आहेत. आज अनेक महिला बसस्थानकावर प्रवास करताना दिसत आहेत. जिथे एकेकाळी एक दोन महिला दिसत होत्या, महिला सन्मान योजनेमुळे आता हे आणखीन मस्त झालेलं आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांना एसटी बस प्रवासावर 50% सूट देण्यात आलेली आहे. अधिक प्रवास सुखकर आणि परवडणारा झाला आहे. याचा फायदा असा झाला की पैशांची बचत करून शांतीला घर खर्चासाठी जास्त पैसे मिळाले. नयनाला स्वतःसाठी धावण्याचे बूट खरेदी करता आले, तर कपिलबाईंनी कीर्तन शाळा सुरू केली. खेळ असो किंवा व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत. देवभाऊंनी ही योजना आणून महिलांचं सक्षमीकरण आणि सन्मान केला आहे.